नमस्कार मी धनंजय साखरकर आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता आज आपल्यासोबत आहेत सन्मित्र सै से, सैनिकी स्कूलच्या प्राचार्य अरुंधतीताई कावटकर आज आपण यांना बोलतो करतो वेग आहे वेगवेगळ्या विषयांवर यांचं काय मत आहे आपण सर्व महाराष्ट्राचा प्रेक्षक जाणून घ्यायला आवर्जून उपस्थित आहे इथे आज सैनिकी शाळेबद्दल लोकां मतं काय आहे आपली सैनिक शाळा आणि सर्वसामान्य शाळा त्याच्यात फरक काय आहे आणि या शाळेची स्थापना कधी झाली नमस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यावेळेला युती शासन होतं आणि युती शासनाने प्रत्येक जिल्ह्याला सैनिक शाळा असा त्यांनी उपक्रम चालू केला आणि आमच्या शाळेची स्थापना तीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी झाली सैनिक हा घडवला जाऊ शकतो जन्माला येत नाही तो घडवला जाऊ शकतो या एका प्रेरणेवर या सगळ्या शाळा आधारित आहे आणि मग सैनिक घडवला जाऊ शकतो तर कोणत्या पद्धतीने तो घडवला जाऊ शकतो असा चि असं चिंतन करून महाराष्ट्र शासनाने या स सैनिक शाळा चालू केल्या आमची पण त्यातली एक मग आमचं जे रुटीन आहे पूर्ण म्हणजे सकाळपासून तर रात्रीपर्यंत म्हणजे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे काही रुटीन आहे ते रुटीन एक असं असतं की ज्याच्यातनं सैनिक हा आ, म्हणजे त्याला समजत नाही की मी कसा घडत जातो आहे अशा पद्धतीने तो घडत जातो आणि बाकीच्या शाळांच्यापेक्षा आमची शाळा वेगळी अशी असते एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निवासी शाळा आहे मुले इथे राहतात आणि त्याच्यामुळे मुलांचं जे बिल्डिंगअप आहे मुलांचं जे मुलांचं जे ज्ञान त्यांची रचना होत जाते ती रचना त्यांच्या व्यक्तिमत्वाची रचना ही सगळी आमच्या समोर होते आणि आम्ही त्याच्यावर एक प्रकारे नियंत्रण नाही म्हणत मी एक प्रकारे प्रेरकशक्ती ठरतो ठरू शकतो त्याच्यामुळे सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं त्यांचे सगळे कार्यक्रम उपक्रम हे या पद्धतीने सगळे रचना त्यांची केली जाते की त्याच्यातनं एक सैनिक घडवला जाईल बाकीच्या शाळांपेक्षा ही शाळा आणखी एका दृष्टीने वेगळी अशी आहे की केवळ निवासी आहे असं नाही तर आमचं ध्येयच वेगळं आहे बाकीच्या शाळांचं आणि आमचं एक उत्तम नागरिक घडवणे हे सगळ्या शाळांचं ध्येय असतं तसं आमचं आहेच ते पण आमच्या शाळेमधून सैनिक घडले पाहिजे प्रत्यक्ष सेनेमध्ये गेले पाहिजे आणि मुलांमध्ये सैनिकी वृत्ती असली पाहिजे आता सैनिकी वृत्ती म्हणजे नेमकी काय तर सैनिकी वृत्तीमध्ये त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असली पाहिजे मी पालकांना सांगतानासुद्धा असं सांगते किंवा कोणालाही माझ्यासमोर जेव्हा मला विचारतात सैनिकी शाळा म्हणजे नेमकी काय तर त्याच्यामध्ये मी सांगते की माझा मुलगा जो आहे या शाळेतनं निघालेला हा व्यवस्थापन कौशल्य त्याच्यामध्ये चांगलं राहील तो कुठेही जाईल तेव्हा तो व्यवस्थापनामध्ये चांगला असेल तो प्रशासनामध्ये चांगला असेल ना त्याला आ, कमी वेळामध्ये उ जास्तीत जास्ती उत्तम काम कसं करता येईल याच्या दृष्टीने तो तयार झालेला असेल असा मुलाला तयार करणारी ही शाळा आहे त्याच्यामुळे इतर शाळांपेक्षा निश्चित ही निश्चितपणे वेगळी आहे कारण आमचं ध्येयच वेगळं आहे मॅडम देशभक्ती निर्माण करण्यासाठी आपण विशेष काय करता कारण की देशभक्ती ही प्रत्येकाच्या म्हणास असते पण जागृत करण्यासाठी काय करत आमच्या शाळेत जसं मी आत्ताच सांगितलं की आमचं आमची दिनचर्याच तशी असते म्हणजे सकाळी मुलं उठले उठल्यानंतर ते फ्रेश होऊन मैदानावर येतात स्वाभाविकपणे सांघिक वृत्ती त्याच्यामध्ये तयार होते म्हणजे आपण प्रतिज्ञेमध्ये जेव्हा असं म्हणतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे जे बंधुत्व आहे बंधुत्व त्यांच्या सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत त्यांच्या सा दैनंदिनीमध्ये असतं ते एकत्र येतात एकत्र आल्यानंतर ते एकत्र प्रार्थना म्हणतात एकत्र येऊन ते आमचा ध्वज लागतो शाळेचा ध्वज आहे ध्वजारोहण रोज असतं आणि ध्वजावतरणही रोज असतं एकत्र येऊन ते करतात स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये सांघिक वृत्ती निर्माण होते सकाळी उठून ते प्रार्थना करतात की देशाच्या देशाची साधना करत असताना एक छोटा उपकरण हो एक छोटा एक छोटा केवल उपकरण होऊ ऐसी ऐसी उनकी प्रार्थना होती आहे तर त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा मला मातृभक्तीसाठी काय करायचं आहे मला देशासाठी काय करायचं आहे ही भावना आपोआपच निर्माण होते ते हॉस्टेलमध्ये एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये हा बंधुभाव निर्माण होतो कारण जोपर्यंत बंधुत्व निर्माण होत नाही आणि बंधुत्व प्रवर्धित होत नाही तोपर्यंत तो देशभक्ती जागी होऊ शकत नाही कारण आम्ही सगळे एका भारतमातेचे लेकर आहोत तर म्हणून म्हणूनच आम्ही बंधू आहोत ही भावना त्यांच्यामध्ये आपोआप रुचते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे उपक्रम असे असतात की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही देशभक्ती जागे करतो बाकी महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करणे आणि त्यांच्यामधून महापुरुषांचं चरित्र हे एखाद्या दिश दीपस्तंभासारखं त्यांच्यापुढे उभं करणं हे तर आम्ही करतोच शिवाय इतर कोणत्याही शाळेमध्ये असत नाही असा एक खूप मोठा कार्यक्रम महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये करतो तो म्हणजे भारतमाता नवरात्रोत्सव ते कार्यक्रमाची सुरुवात आम्ही तुमची आणि माझी उपासदेवता महनमंगल भारतमाता अशा संबोधनाने करतो अशा वंदनानी करतो तर मग आमची जर उपासदेवता भारतमाता आहे तर भारतमातेचाच उत्सव का करू नये तिलाच उपास उपासदेवता म्हणून समोर ठेवून आपण तिचाच नवरात्रोत्सव जागरण का करू नये असा विचार करून दरवर्षी सारा भारत आणि सारं विश्व ज्या वेळेला दुर्गोत्सव साजरा करतो तेव्हा माझ्या शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही भारतमाता नवरात्रोत्सव करतो आणि भारतमाता नवरात्रोत्सव करण्यामध्ये केवळ सकाळ संध्याकाळ भारतमातेची पूजा करणे तिची आरती करणे एवढाच विषय नसतो तर विषय असा असतो की ही भारतमाता नवरात्रोत्सव ही एक शैक्षणिक परिषद आहे या शैक्षणिक परिषदेमध्ये एक बीज एक मध्यवर्ती कल्पना असते आणि या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित बीज भाषण असतं आणि संपूर्ण दिव नऊ दिवसाचे कार्यक्रम हे या या ज्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारितच असतं जसं पहिल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंधरापासून आम्ही चालू केलं आणि दोन हजार सोळाला त्याला एका शैक्षणिक परिषदेचं रूप आलं आणि त्या वर्षीचा विषय होता चलो जान लेते हे अपना भारत कारण जेव्हा आपण एखाद्या देवतेची पूजा करतो तेव्हा देवतेची पूजा करण्याच्या मागचा मुख्य उद्देश असतो देवतेचं स्वरूप जाणून घेणे आणि मग देवतेचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर भारतमातेचं स्वरूप म्हणजे कोणतं आहे तर भारतमातेचं स्वरूप आहे तिचं प्राकृतिक स्वरूप म्हणून प्राकृतिक भारत हा पहिला विषय होता त्याच्यानंतर तिचा सांस्कृतिक भारत हा एक विषय होता त्याच्यानंतर प्राचीन भारताचं विज्ञान हा विषय होता प्राचीन भारताचं संगीत शास्त्र आणि इतिहास असा विषय होता त्याच्यानंतर मग भारतमातेचं दुःख काय आहे तर बर्फाचे तटपेटूने उठले अर्थात काश्मीरचे दुःख हा विषय होता आणि शस्त्र आणि त्याच्यानंतरचा शस्त्रेने रक्षित हे राष्ट्रे असा विषय होता कारण दे देशाचं रक्षण हे शस्त्राने होतं आणि दरवर्षी मग आमची आमची जी संकल्पना ही सं, संकल्पना आम्ही चालवली त्याच्यानंतर वेगवेगळे विषय होते रीड फॉर नेशन मी फॉर माय नेशन त्याच्यानंतरचा विषय होता मी माझ्या देशासाठी आणि मी माझ्या देशासाठीचा जो बीजभाषणाचा विषय होता तो दायित्वबोध असा होता की मला दायित्व बोध असल्याशिवाय मी माझ्या देशासाठी काम करू शकत नाही मग देशासाठी काम करायचं तर कोणतं करायचं तर त्याच्या वेळेला आम्ही सफाई अभियान घेतलं होतं त्याच्यानंतर गीत भारत वीर भारत लोक भारत शस्त्र भारत असे एकेका दिवसाचे विषय वंदे वंदे मातरम असा विषय घेतला तेव्हा मग सुजलाम सुफलाम असे एकेका दिवसाचे विषय तो एक स्वतंत्र विषय आहे त्याच्यानंतर माझ्याकडे आम्ही वाचन सूर्य परिक्रमा हा विषय घेतो वाचन सूर्य परिक्रमेमध्ये सूर्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत माझी माज आमच्या शाळेतलं वाचनालय जे आहे ते सगळ्यांसाठी उघडं असतं आणि अखंड आपण जप करतो तसं त्या वाचन वाचनालयामध्ये बसून आमच्या कोणी ना कुणीतरी अखंड वाचन करताना तुम्हाला दिसेल वाचन सूर्य परिक्रमा जेव्हा असा विविध कार्यक्रमांमधून आम्ही देशभक्ती मुलांची जागी करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा दायित्व बोध की माझ्या भारताच्या साठी मला स्वतःला तयार करायचं आहे असे आमचे रोजचे दैनंदिन आणि उपक्रम सगळे असतात आणि काय अनुभव आला हो वर एक महिला प्राचार्य म्हणून मी शाळेच्या पहिल्या दिवशीपासून आहे म्हणजे तीस जुलै एकोणीसशे शहाण्णवला शाळा सुरू झाली आणि शाळेच्या पहिले द दु, पहिल्या दिवशीपासून मी शाळेत आहे मला तेव्हा माहिती नव्हतं की मी या शाळेमध्ये कधी प्राचार्यपदावर विराजमान होणार आहे किंवा माझ्याकडे कधी या शाळेचं नेतृत्व येणार आहे हे मला माहिती नव्हतं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला काम करायचं आहे गुरुकुल हे माझ्या मनामध्ये नेहमी राहिलं कारण गुरुकुल ही मुख्यधारेची शिक्षा या देशाची व्हायला पाहिजे कारण ती तशी होती गुरुकुलामधनं भारताचा मुलगा अधिक अधिक सजग अधिक सतेज होऊन बाहेर पडेल असा माझा विश्वास होता म्हणून मी इथे जॉईन झाली आणि एखाद्या कार्यकर्त्यासारखं इथे प्रत्येक काम मी केलं एकटीच महिला, महिला मी त्यावेळेला होती पण मला असं कधी वाटलं नाही की बा महिला म्हणून मी काही सूट घ्यावी किंवा महिला म्हणून मग मी इथे ड्युटीज कशा करणार आहे नाईट ड्युटीज कशा करणार आहे असं मला कधी वाटलं नाही मला माझ्या इथल्या सगळ्या स्टाफनी नेहमीच सहकार्य केलं आणि मी माझ्या इथल्या सगळ्या बंधूंच्यासारखीच पहिल्या दिवसापासून ड्युटी करत गेली मला कधी भय वाटलं नाही आणि अत्यंत निर्भीडपणे मी कार्य करते आणि माझे सगळे बंधू पण कार्य करतात त्याचं मला शेवटचा प्रश्न की पालकांसाठी आणि या समाजासाठी काय सांगा मी पालकांना असे सांगेन की त्यांनी मनामध्ये प्रत्येक पालकाने असं ठेवावं की मला माझ्या देशासाठी काही करायचं आहे स्वतःही करायचं आहे आणि माझ्या मुलाच्या माध्यमातून करायचं आहे त्याच्यामुळे सेनेमध्ये माझा, माझा मुलगा सेने मुल गेला पाहिजे त्याच्याकरता मी माझ्या मुलाला सैनिक स्कूलमध्ये टाकीन त्याच्यावर सैनिकी संस्कार होऊ करीन आणि सैनिकी संस्कार केल्यानंतर माझा मुलगा ज्यावेळेला सेनेमध्ये जाऊ पाहेल त्यावेळेला मी त्याला संपूर्ण सहकार्य करीन आणि माझ्या भारतमातेची सेवा करीन मित्रांनो राष्ट्रासाठी सन्मित्र सैनिकी स्कूल एक नवनवं कार्य करते आणि या विद्यार्थ्यांना घडून राष्ट्रसेवा करते आहे नव्या नव्या लोकांपर्यंत आपण रोज पोचतो आहे नवराष्ट्र नववार्ताच्या या माध्यमातून धनंजय साखरकर चंद्रपूर